नमस्कार मित्रांनो, मी स्पृहा जोशी. 2024 मध्ये पुन्हा एकदा आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर छान छान वेगवेगळ्या कविता, काही मी नवीन वाचलेली पुस्तकं, काही इंटरेस्टिंग किस्से, काही काम करत असतानाचे BTS असं वेगवेगळा कॉन्टेंट घेऊन यायचा मी यंदा प्रयत्न करणार आहे. 2023 जरा या सगळ्यामध्ये खंड पडला होता, पण आता गेले अनेक दिवस मला पण प्रयोगाच्या निमित्ताने, संकर्षण भायासगृहाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जे जे लोक भेटतात, अनेक जण पुन्हा विचारत आहेत की आपण कधी चालू करणार आहोत कविता सादर करायला, नवीन कविता ऐकवायला. किंवा सगळ्यात आनंदाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे की या कार्यक्रमांमध्ये युट्यूबच्या व्हिडिओजचा रेफरन्स देऊन लोक फरमाईश करतात की लाईव्ह कार्यक्रमात इंटरॅक्ट करतात की ही कविता ऐकवा, गाई पाण्यावर काय म्हणून आल्या ऐकवा, किंवा हरकत नाही नावाची जी कविता आहे माझी ती ऐकवा. आणि फार आनंद होतो यासाठी की असं जाणवतं की आपण जे करतोय, आपण ज्या वाटेवरून चाललोय, त्या वाटेवर या कविता आवडणारे, त्यांचं कौतुक करणारे अनेक सहप्रवासी आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं की हा जो खंड पडला होता तो नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण पुन्हा भरून काढावा आणि पुन्हा एकदा छान छान नवीन कविता घेऊन काही जुन्या जाणत्या श्रेष्ठ ज्येष्ठ कवींच्या तुमच्या आवडीच्या कविता आपण फरमाईश पुन्हा चालू करतो आहोत. त्यामुळे नेहमीसारखंच मी सांगते तसं, मुळात जर ह्या कविता आवडत असतील तर या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये मी आज जी कविता ऐकवणार आहे ती कशी वाटली हे तर कळवाच, पण आपल्या चॅनलवरून मी तुम्हाला तुमच्या आवडीच्या कुठल्या कविता ऐकवायला हव्यात त्यासुद्धा मला लिहून नक्की कळवा. तर नवीन वर्षातला हा पहिला व्हिडिओ आहे, सो मला असं वाटलं की ही एक प्रार्थना तुमच्यासमोर सादर करावी. मला स्वतःला ना प्रार्थना फार आवडतात, म्हणजे गगन सदन तेजोमय किंवा हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, समी सामंतने लिहिलेलं. त्याच्यानंतर ए मालिक तेरे बंदे हम, हमको मन की शक्ती देना, या सगळ्या प्रार्थनांची माझी स्वतःची सुद्धा एक वेगळी युट्यूबची प्लेलिस्ट आहे. आणि ती ऐकताना मला नेहमी, जर का एखाद्या दिवशी मूड खराब असेल माझा, काही मनासारखं घडलं नसेल, तर मी या कवितांची प्लेलिस्ट ऐकते आणि मला फार मस्त वाटतं. सो नवीन वर्षाच्या सुरुवातीला मला असं वाटलं की एक छानसा प्रार्थनेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. ही प्रार्थना मी लिहिली आहे, कवितेचं शीर्षक आहे ओंकार. बघा तुम्हाला कशी वाटते. हे दयाघना तुझी या श्वासांचे गाणे, हे दयाघना तुझी या श्वासांचे गाणे, या चराचरावर मंगलमय हे लेणे. हे दयाघना तुझी या श्वासांचे गाणे, या चराचरावर मंगलमय हे लेणे, वाऱ्यावर लहरत धून अभोगी येते, वाऱ्यावर लहरत धून अभोगी येते, हरखून मनीही सांज सावळी होते, हरखून मनीही सांज सावळी होते, सोनेरी किरणांमध्ये नाहते सृष्टी, सोनेरी किरणांमध्ये नाहते सृष्टी, कलत्या सूर्याची तिजवर प्रेमळ दृष्टी, पुसटशी होतसे नील नभाची रेषा, पुसटशी होतसे नील नभाची रेषा, निशब्द बोलते मावळतीची भाषा, निशंक तेवतो स्नेहल नंदादीप, निशंक तेवतो स्नेहल नंदादीप, तू दूर तरीही आज माझ्या समीप, निशंक तेवतो स्नेहल नंदादीप, तू दूर तरीही आज माझ्या समीप, मग सांज स्वरांनी गंधित होतो वारा, मग सांज स्वरांनी गंधित होतो वारा, उजळून जातसे मनातला गाभारा. आणि शेवटी असं म्हटलंय की मज बोला याचे असते सारे काही, मज बोला याचे असते सारे काही, पण जडावतो का श्वास सांगवत नाही. कधी कधी इतकं भरून येतं आतून आपल्याला
की खूप काहीतरी बोलायचं असतं पण त्या क्षणी आपल्याला काहीही सुचत नाही. मज बोला याचे असं ते सारे काही, पण जडावतो का श्वास सांगवत नाही. हे जगणे आता तुझेच गाणे व्हावे, हे जगणे आता तुझेच गाणे व्हावे. मी निराकार ओंकार होऊन जावे, मी निराकार ओंकार होऊन जावे. हे नवीन वर्ष आहे, सरत्या वर्षाला आपण नुकताच निरोप दिलाय. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, अडचणी असतात, त्यावर मार्ग काढत आपण पुढे जात असतो. त्यामुळे या दयाघनाकडे शेवटी आपण एवढंच मागू शकतो की या सगळ्या अडचणीतून वाट काढताना तू दूर आहेस हे आम्हाला माहिती आहे, पण तरीही आमच्या समीप राहा, आमच्या जवळ राहा, आणि आमचं जगणं इतकं तुझ्यामध्ये मिसळून जाऊ दे की आम्ही स्वतःच निराकार असा ओंकार होऊन जाऊ देत. सरत्या वर्षाकडे, ह्या त्या शक्तीकडे हे एकच मागणं मागूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते. ही कविता, ही प्रार्थना तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. मग अशी म्हटलं तसं तुम्हाला कुठल्या कविता ऐकायच्या आहेत त्या मला लिहून नक्की कळवा. आणि हो, तुम्ही तुमचं मन शांत करायला कुठली प्रार्थना तुमच्या घरी करता, तुमच्या मनात करता, ते सुद्धा तुम्हाला सांगावं असं वाटलं तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेपर्यंत या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत नमस्कार.